यानंतर थेट जाऊयात नाशिक मध्ये देवेंद्र फडणवीस बोलतात. जी कर्वे, तुषारजी भोसले या संपूर्ण संमेलनामध्ये आपल्याला आशीर्वाद देण्याकरता उपस्थित असलेले परमपूजनीय श्री बेडकर बाबा, श्री लोणारकर बाबा, श्री साळकर बाबा, श्री यक्षदेव बाबा, श्री पैठणकर बाबा, श्री रिद्धपूरकर बाबा, श्री लासूरकर बाबा, श्री खामणीकर बाबा, श्री विद्वांस बाबा, श्री दर्यापूरकर बाबा, श्री कारंजेकर बाबा म्हणजे आमचे मोहनदादा, श्री अमृत बाबा, मेकरकर बाबा, गुंफेकर बाबा, कोठी बाबा, जामोदेकर बाबा, त्याचप्रमाणे सर्वच आमचे संत महंत आणि उपस्थित या ठिकाणी सर्व महानुभाव संत महंत वासनिक महिला तपस्विनी सर्व साधकांना माझा साष्टांग दंडवत प्रणाम. जे सकळ तीर्थाचे जन्मस्थान देवता करीती आराधन ते या श्री चक्रधरांचे श्रीचरण नमस्कारिले. या मंचावर उपस्थित समस्त महानुभाव कुलभूषण महंत आणि संत मंडळी आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे वरुण राजाचा फारच मोठा आशीर्वाद आपल्याला मिळतोय आणि आपल्यापैकी अनेकांची गैरसोय होते आहे. अक्षरशः काही ठिकाणी धबधब्याप्रमाणे पाणी पडत आहे, पण मला असं वाटतं की हा चक्रधर स्वामींचा आशीर्वाद आहे जो या पाण्याच्या रूपानं आपल्या सगळ्यांना या ठिकाणी प्राप्त होतोय. आज खरं तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की अखिल भारतीय अखिल मानवजातीच्या कल्याणाकरता ज्यांनी अवतार धारण केला असे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या जन्म अष्टशताब्दीच्या म्हणजे 800व्या अवतार दिनाच्या निमित्ताने जो कार्यक्रम आयोजित झाला त्या कार्यक्रमामध्ये सम्मिलित होण्याची संधी या ठिकाणी मला प्राप्त झाली आणि म्हणून सर्वप्रथम मी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीजींच्या चरणी या ठिकाणी दंडवत करतो, नतमस्तक होतो. खरं म्हणजे श्री चक्रधर स्वामींनी द्वैतवादी तत्वज्ञान आपल्यासमोर मांडलं आणि त्यानुसार त्यांनी जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर असे चार नित्य आणि अनादिचे पदार्थ आहेत हे प्रतिपादन आपल्यासमोर केलं. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मगाशी त्याचा उल्लेख झाला, पहिल्यांदा आपण महाराष्ट्र आज म्हणतो पण पहिल्यांदा महाराष्ट्री असावे असं वचन म्हणणारे सर्वज्ञ चक्रधर स्वामी होते आणि या महाराष्ट्राला महाराष्ट्र म्हणून जी आमची अस्मिता आहे त्या अस्मितेला प्रकट करणारे सर्वात पहिले खऱ्या अर्थानं चक्रधर स्वामी होते. आणि म्हणूनच मला असं वाटतं की जे ज्ञान त्यांनी या ठिकाणी आपल्याला दिलं, सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंताने जे जैसे असे ते तैसे जाणीजे ते ज्ञान असे निरूपण करून खऱ्या ज्ञानाची परिभाषा आपल्यासमोर सांगितली आणि विशेषतः अहिंसेचा पुरस्कार करत हिंसा पाप, पापताव नरक अशा प्रकारचं वचन देऊन आपल्या सर्वांमध्ये अहिंसेचा एक भाव हा या ठिकाणी जागृत केला. खरं म्हणजे जी काही या ठिकाणी ससा रक्षणाची प्रसिद्ध लीळा आहे त्याच्यामध्ये जो येईल शरण त्यास कैसे मरण अशा प्रकारे सांगून आपल्याला स्वामींनी खऱ्या अर्थानं अहिंसा काय असते हे देखील या ठिकाणी शिकवलं. आणि आपण जर सगळ्यांनी बघितलं तर 800 वर्षापूर्वी हे सगळं तत्वज्ञान ज्यावेळेस त्यांनी आपल्याला सांगितलं तो कालखंड असा होता की ज्या कालखंडामध्ये कर्मकांडाने खूप मोठ्या प्रमाणात समाजावर आक्रमण केलं होतं, समाजामध्ये विषमता होती, समाजामध्ये भेदभाव होता, समाजामध्ये एकमेकांप्रती कलुषित अशा प्रकारची प्रवृत्ती होती, अशा परिस्थितीमध्ये हा भेदभाव मिटला पाहिजे, समाजातलं कर्मकांड समाजातली अंधश्रद्धा मिटली पाहिजे
आणि विज्ञानधिष्ठित अशा प्रकारची समाज रचना उभी झाली पाहिजे, या करता मोठ्या प्रमाणात जाती प्रथा नष्ट करून भेदभाव नष्ट करून या ठिकाणी ज्या एका समतायुक्त विचाराचं अधिष्ठान चक्रधर स्वामींनी केलं, खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासामध्ये एक प्रकारे एक अत्यंत महत्त्वाचा मैलाचा दगड म्हणून आपण या संपूर्ण विचाराकडे पाहू शकतो। आम्ही सगळे मराठीचा अभिमान बाळगणारे लोक आहोत, आपण सगळे मराठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेवर वर्षानुवर्ष राजकारण करतो, मत मागतो, पण त्याच वेळी मराठी आणि महाराष्ट्राच्या भूमीला चक्रधर स्वामींनी खूप महत्त्वाचं मानलं। महाराष्ट्राचं थोरपण त्यांनी नमूद करताना असं सांगितलं, महाराष्ट्री असावे, महाराष्ट्र म्हणजे महंत राष्ट्र, महंत म्हणजे थोर, आणि अशा प्रकारची प्रशस्ती त्यांनी या महाराष्ट्राला दिली। आणि त्यांच्या आचारस्थळ या ग्रंथामध्ये महाराष्ट्राची स्तुती वाचून दत्तोवामन पोद्दार म्हणतात, हे महाराष्ट्राचे महिमा स्तोत्र आहे, अशा प्रकारचं त्यांच्याबद्दल या ठिकाणी सांगितलं गेलंय। आणि केवळ त्यांनी महाराष्ट्राचंच नाही तर मराठीचाही देववाणी म्हणून संबोधन केलं। आणि आपल्या सगळ्यांना जसं मोहन दादांनी सांगितलं की लीळाचरित्र हे मराठीचा आद्य ग्रंथ आहे, मराठीचा जला जला अभिमान आहे, जला जला स्वाभिमान आहे, त्या प्रत्येकाने हे आपल्या मनावर बिंबवून ठेवलं पाहिजे की मराठीचा आद्य ग्रंथ कुठला असेल तर तो चक्रधर स्वामींनी या ठिकाणी आशीर्वाद दिलेला लीळाचरित्र हा ग्रंथ आहे। आणि खऱ्या अर्थाने आपल्याला अतिशय अभिमान आहे की लीळाचरित्र मराठी भाषेमध्ये लिहिलेला हा ग्रंथ खऱ्या अर्थाने रिद्धपूरमध्ये त्या ठिकाणी लिहिला गेला आणि 6,500 मराठी ग्रंथांची निर्मिती ही आमच्या महानुभाव संप्रदायाने त्या ठिकाणी केली। आणि श्री क्षेत्र रिद्धपूर इथे गोविंद प्रभू यांच्या प्रेरणेनं रुक्मिणी स्वयंवर कथा आणि काव्य रूपानं पहिल्यांदा ती गायली गेली, हीच खऱ्या अर्थानं मराठीतली पहिली कविता मानली जाते। आणि या काव्यग्रंथाला ढवळे असे नाव त्या ठिकाणी देण्यात आलं। सूत्रपाठ या ग्रंथात सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंतांनी विविध प्रकरणातून निरूपिलेली हजारो सूत्रे ही एकवटलेली आहेत आणि याच्या आधारेच महानुभाव साधक आपले धार्मिक जीवन व्यतीत करीत असतात। महानुभाव कवींनी मराठी काव्यग्रंथांच्या निर्मितीतील अतिशय लक्षणीय अशा प्रकारचं योगदान दिलं आहे। यातील 7 महाकवींनी महाकाव्यालाही लाजवतील अशा विविध 7 काव्यग्रंथाचे निर्माण केलं। कवी नरेंद्राच्या रुक्मिणी स्वयंवर ग्रंथ यात अतिशय उठून दिसतो आणि मूर्ती प्रकाश हा ग्रंथ सुद्धा नजरेत भरणारा आहे। आणि अशा या 7 काव्यग्रंथांचं एकत्रितपणे जे मुद्रण आहे त्याचंही विमोचन आज या ठिकाणी आपण केलं आहे, ही मला खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे। खरं म्हणजे सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी खऱ्या अर्थाने जाती भेद दूर करण्याकरता मातंग समाजाच्या व्यक्तीला त्या ठिकाणी प्रसाद दिला, तो प्रसाद त्याच्याकडनं परत घेतला आणि तो आपल्या भक्तांना खायला दिला। ज्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात जाती प्रथा होती आणि त्या ठिकाणी छुआछूत ज्याला आपण म्हणतो, कोणीतरी त्याला हात लावला म्हणजे तो बाटतो, अशा प्रकारचं अतिशय अनिष्ट अशा प्रकारचा विचार होता, त्या विचाराला भेद देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते चक्रधर स्वामींनी त्या ठिकाणी केलं।